आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी आर्थिक वर्षात बेसनं तिकिटांच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच येत्या काही काळात नव्या चकाचक बसेस बेसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर बेसचा 2022 ते 2023 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. आगामी वर्षात तब्बल 2,236,48,00,000 रुपयांची तूट राहणार असल्याचं या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलंय. अर्थसंकल्पात बेस्टच्या डिजिटायझेशनवर सुद्धा भर देण्यात आलाय. तर प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बेस्ट बसेसची सद्यस्थिती समजेल. बेसचे चालक खासगी सरकारी कंपन्या आणि शासकीय प्राधिकरणांसाठी सेवा देणार आहेत आणि यासाठी बेस्ट उपक्रम प्रत्येक चालकामागे दिवसाला 900 रुपये आकारणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. 12 ऑक्टोबरला प्रशासनाविरुद्ध निदर्शनं केली जाणार आहेत.